हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे महाशिवरात्री, त्यामुळे माझी सगळी गडबड चालली. फराळाचं बनवायला लागले, पूजा वगैरे आपण घेतली, सकाळी लवकर उठले होते. आज जराशे शेंगदाणे भाजलेले आहेत, आत्ता थोडेसे भाजायचे आणि तिथून पुढं मग फराळाची तयारी करायची सगळी. तर अगोदर आता शेंगदाणे भाजून घेते आणि फराळाची तयारी करते. थोड्या वेळानंतर मी ब्लॉग कंटिन्यू करते. वेळ झालाय डबा द्यायचा दुकानात. मला पण द्यायची खिचडी. ऐश्वर्याचा पण उपवास आहे. तर आता इथं आमटी बनवायची फराळाची. त्याच्यासाठी खोबरं आणि आलं, हिरवी मिरची वाटून घ्यायची. पाणी पण इकडे उकळत ठेवलं आहे आमटीसाठी, कारण आज जागतिक महिला दिन असल्यामुळे आजचा खास व्हिडिओ महिलांसाठी बनवलेला आहे मी. आणि बनवून एडिटिंग करून यूट्यूबवरती पाठवला सुद्धा. तुम्ही जर पाहिला नसेल तर नक्की पहा. आज शाळेला सुट्टी असल्यामुळे शूटिंगचं काम ऐश्वर करते त्यांनी. मी दुकानात गेल्यावर दुकानात गेल्यानंतर बघू, ट्रायपॉड लावेल नाही तर मग थोड्या वेळा स्टॉप करेल थोड्या वेळासाठी. काय बर, खाली मंदिरात दाखव दे का? नाही तर देवऱ्यावर आलो तर दाखव आणि नंतर मग मंदिरात. बर, एक 5 मिनिटात आवडतो माझं होते. म्हणजे इथलं सगळं एकदम सगळं टेबलवरचा पसारा आवडला की मग आजीला ते वाटते. हा, एक काम कर, शूटिंग थांबव थोड्या वेळासाठी आणि थोडंसं मला जरा हेल्प कर, इथले भांडे वगैरे जरा ठेवू का? ठीक आहे. पाण्याची बॉटल भरली, डबा ठेवलाय पिशवीत, आणि डबान जा. कॅपरा कॅप कुठं आहे? अजूनची घे. अजूनची बघी कुठं आहे, सोप्यावर असेल तिकडे घे. थांब, चला डबा दिला आहे खाली. आईसवर चाललाय यांचा डबा घेऊन. ऊन खूप झाले आता आणि किचन मध्ये नाही काय, तरी पण खालच्या टप्प्यात बघा मला. किचन मध्ये एवढं गरम होत, बापरे खूप गरम झालं मला किचन मध्ये. मांजराचं एक पिल्लू आलंय, आवाज यायला लागलाय बाहेर, कुठं तरी ओरडायला लागले. ऐश्वर गेलाय खाली, नाहीतर लगेच आणलं असतं की मम्मा एक पिल्लू आलंय म्हणून. त्याला मांजरं पाळ वाटते, ते आवड आहे मांजराची जास्त. तर चला आता माझं पण पोटापाण्याचं बघते जरा, फराळ करायचं आहे मला पण. उपवास असल्यामुळे भूक लागली, तरी आज सकाळी थोडंसं सकाळी जरा एक कपभर दूध घेतलं होतं, त्यामुळे जरा वेळ दम निघला आहे. तर आता मी ब्लॉग थोड्या वेळानंतर कंटिन्यू करते, कारण किचनमध्ये सुद्धा मगाशी पाहिले तुम्ही खूप पसारा पडला आहे, सगळा पसारा आवरायचा आहे. फराळ पण करायचा आहे अजून मला, त्यामुळे मग थोड्या वेळानंतर मग ब्लॉग कंटिन्यू करते. आहे का? नाही. किचन रूममध्ये बघ, रात्री रेसिपीला घेतला होता मी. सगळी कामं वगैरे आवरलेले आहेत का? ठेव हां, कामं सगळी झाली आहेत. आणि एक हेअरस्टाईल, छान अशी हेअरस्टाईल तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. तर ब्लॉग कंटिन्यू पाहता. ऐश्वर मला ट्रायपॉड लावून कॅमेरा वगैरे सेट करून देतो आहे. ह्या साईडला माझी डमी आहे, इकडे डमी मी सेट केली आहे, डमीवरती हेअरस्टाईल करून दाखवणार आहे. इथंच मी ड्रॉईंगची शूटिंग करतो आज. ऐश्वरचं म्हणजे टेबल यूज करणार आहे मी, कारण इथं आतमध्ये ड्रेसिंग टेबलवरती मी बसवते डमी, पण व्यवस्थित तिथं बसत नाही, त्यामुळे इथं पॅक केले. चला तर मग ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. ऐश्वर कॅमे जे आपले ब्लॉगर आहेत ना, त्यांना माहीत असेल मी शूटिंग केलेलं ते. मी जर मार्ट्रॉनचं व्हिडिओ बघितलं असेल हां, तर माहीत असणार कुठे केलं. होय, ठीक आहे. तर बघूया आता, पहिल्यांदा इथं बाहेर असं ट्राय करते, व्यवस्थित जमतंय का नाही ते. तर ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. केस कसं झालं डमीचे? काल एक हेअरस्टाईल केली होती डमीची आणि वेळ झाल्यामुळे काय विंचरलं नाही, नंतर तशीच ठेवली. रेसिपीचं एडिटिंग करायचं तर सगळा सगळा लोड करून ठेवला आहे. ब्लॉगचं एडिटिंग, रेसिपीचं एडिटिंग, नंतर हे हेअरस्टाईलचं प्रॅक्टिस वगैरे. तर अगोदर हे
डेमेजचे केस चांगले विंचरून घेते. गुंतवायला काय रबरचं जास्त व्यवस्थित सगळा गुंता काढून घेतल्यानंतर एक चार बोटं अंतर ठेवायचं आहे. समोरच्या साईडने चार बोटं अंतर ठेवून असा एक सेक्शन काढून घ्यायचं आहे. त्यानंतर या साईडने सुद्धा असं चार बोटं अंतर ठेवून एक सेक्शन काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने विंचरून घ्यायची. त्यानंतर ते क्लिप लावते आणि आता या साईडने दाखवायचे तुम्हाला. या बाजूने आता समोरच्या साईडने दाखवते. व्यवस्थित हे विंचरून घेतलेलं आहे. त्यानंतर इथून असं आयब्रोपासून असं इथून तिरक अंतर घ्यायचं असं. आणि या साईडला सुद्धा सेम तसंच करायचं. समोरच्या साईडने पाहिले की कशा पद्धतीने मी हेअर घेतले दोन्ही बाजूचे आणि असं स्ट्रेट विंचरायचं आहे एकदम सरळ. त्यानंतर अगदी थोडासा सेक्शन घ्यायचा असा पाठीमागचा बॅक कॉम्बिंग करायचे. त्यासाठी समोरचे केस असेच पुढं मी सोडून दिले आणि हा जो सेक्शन आहे वरून असा बॅक कॉम्बिंग करत जायचे. तीन सेक्शन बनवायचे आणि त्यामधलं जे दोन सेक्शन आहेत त्याला बॅक कॉम्बिंग करून घ्यायचे आणि हा जो समोरचा सेक्शन आहे असा सोडायचा आहे वरती. समोरच्या साईडने बघा एकदम क्लीन सेक्शन करून केस चांगले विंचरून घ्यायचे. इथं पाठीमाग पिनने टपकून घ्यायचे. इथं पिन लावायचे किंवा रबर लावला तरी चालेल. आता हे दोन्ही बाजूचे साईडचे केस आहेत ते विंचरून घ्यायचे व्यवस्थित. ते केस आणि हे पिन लावलेले केस दोन्ही एकत्र घेऊन रबर लावायचं आहेत. रबर लावून असे टाय केलेत केस एकदम. त्यानंतर हे जे खालचे केस आहेत ते सगळे विंचरून घ्यायचे. केस विंचरून झाल्यानंतर इथं रबरने पॅक करायचे, टाय करायचे रबरने. एकदम टाईट रबर लावलाय असं खेचायचे. नंतर समोरच्या साईडने अशा पद्धतीने एकदम छान पॅक कोमिंग करून असा फ्रंट पप तयार करून घेतलाय. साईडने सुद्धा खूप छान दिसतंय पहा या बाजूने.
वरचे केस निम्म्यापेक्षा जास्त घेतले आणि खाली थोडेसे घेतले. हे घेतलेले केस समोर नंतर हे जे केस आहे ते पण दोन भागामध्ये असे त्याचे पण दोन भागामध्ये नंतर ह्याला बॅक कॉमिंग करून घ्यायचं. आणि खालचे जे साईडचे केस आहेत त्याला सुद्धा बॅक कॉमिंग करून घ्यायचं. तर हे जे बॅक होमिंग केलेले केस आहेत ते एका जाळीमध्ये असे पॅक करायचे किंवा बनले पॅक करा. आणि पॅक करून इथं असं यूपीनच्या साहाय्याने पॅक करून घ्यायचे वरच्या बाजूने. यूपीन लावताना कशी लागते बघा मी. आता हे जे साईडचे केस आहेत त्याचा एक एक सेक्शन काढलाय मी, तो सुद्धा दोन पार्ट मध्ये असा आणि असा पिळा करून घ्यायचा आहे त्याचा केसांचा. जास्त टाईट पण पिळा नाही करायचा, एकदम सैल करायचा असा. पिळा केल्यानंतर असं फुल बनवायचं याचं. आमच्या क्लासमध्ये ही हेअरस्टाईल मला पहिल्यांदा शिकवली होती. अगोदर वाटत होतं म्हणजे मला जमल का नाही, खूप अवघड आहे असं वाटत होतं. पण नंतर ट्राय केल्यानंतर लगेच आली. मॅडम बोलल्या खूप छान केली, एकदम मस्त केली त्यामुळे. आणि दिसायला पण खूप सुंदर दिसते ही. पण माझी ही डमीची केसं जरा पातळ झालेत त्यामुळे एवढं व्यवस्थित वाटत नसेल तुम्हाला. एका साईडने झाले हेअरस्टाईल, आता या बाजूने पण करायचे. पूर्ण हे कवर करायचं. हे जे छोटे छोटे केसाचे शेंडे आहेत ना, ह्याला कुरळे करून घ्यायचे, खूप छान दिसतात. आणि नाही जरी घेतले तरी असं नुसते सोडायचे खाली, छान वाटतात असे, मस्त वाटते. त्यातला लाल आता बघा ते छान दिसते हे ना ते.
नाही हे पण फॅशन आहे का बाजूने असं तिरक लावायचं एका साईडने ह्याच्यात टाकलं तर ह्याच्यात वय असं ह्याच्यात पण लावू शकतो कसं पण आपण करल तशी हेअरस्टाईल हे बघ किंवा हे पण असं लावू शकतो बघ किती सुंदर दिसते मस्त दिसते कशी वाटली आजची हेअरस्टाईल आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि गायत्री पुजारी ब्लॉग सांगली करा या आपल्या ब्लॉग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मला जसा जसा वेळ भेटेल तशी तशी नवीन नवीन हेअरस्टाईल मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे किंवा मेकअपचे व्हिडिओसुद्धा शेअर करेन मी तुमच्याबरोबर खूप सुंदर आणि दिसायला खूप भारी दिसते फक्त माझे गळ्याची केस जराशी विरळ झाले त्यामुळे एवढी व्यवस्थित आली नाही तरी पण आली आहे बऱ्यापैकी तर ब्लॉग आजचा मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा मजेत राहा धन्यवाद.